नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत। सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत कोल्हापूरमधनं। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर ते सातारा दरम्यान असलेल्या दोन टोलनाक्यांवर मध्यरात्री 12 वाजल्यापासून टोल दरवाढ करण्यात आलेली आहे। किणी आणि तासवडे या दोन्ही टोलनाक्यांवर 5 रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंतची दरवाढ करण्यात आलेली आहे। 2005 पासून महामार्गावर हे दोनही टोलनाके कार्यरत आहेत। एकीकडे इंधनाचे दर गगनाला भिडलेत, दुसरीकडे कोरोनाचं संकट असताना ही अशी दरवाढ झाल्यामुळं वाहनधारकांच्या खिशाला मोठी कात्री लागतीये। परिणामी कोल्हापूरहून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या वाहन चालकांच्या खर्चामध्ये वाढ होतीये। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संदीप, टोल दरवाढ झालेली आहे आणि या दरवाढीमुळे वाहन चालकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणावर कात्री लागणार आहे। संदीप, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? एक तर कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे अजिंक्य इंधनांचे दर वाढलेले आहेत। म्हणजे पेट्रोल डिझेल हे 100 आता पार, पेट्रोलनं तर 100 पार केले आणि डिझेलची हळूहळू काय राहिना पण 100 वाटचाल सुरू आहे। आणि हे सगळं संकट असतानाच ही दरवाढ टोलची जी झाली आहे ती नक्कीच वाहनधारकांसाठी एक मोठा भुर्दंड म्हणता येईल। कोल्हापूर आणि सातारा या दोन शहरांच्या दरम्यान जे दोन टोलनाके आहेत त्या टोलनाक्यांवर ही दरवाढ झाली आहे। आपण पाहतोय, मी सध्या आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच्या किनी इथल्या टोलनाक्यावर। हा जो रस्ता आहे हा कोल्हापूरकडून येणारा रस्ता आहे आणि हा पुण्याला जाणारा रस्ता आहे, म्हणजे पुण्या मुंबईकडे जाणारा रस्ता आहे। आणि किनी टोलनाका हा खरं तर 2005 सालापासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि पुढचा तासवडे, म्हणजे किनी आणि तासवडे दोन्ही टोलनाके अजिंक्य कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही शहरांच्या दरम्यान येतात। आणि आत्ता आपण पाहतोय की वाहनांची वर्दळ तर दिसतेच, पण महत्त्वाचं हे आहे की फास्टॅग असल्यामुळं बऱ्यापैकी वादावादी असेल किंवा इतर जे प्रकार व्हायचे ते आता बंद झाले आहेत, पण मोठी दरवाढ ही झाली असं म्हणता येईल। कारण 5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंतची ही दरवाढ आहे आणि म्हणजे तो फलक, आपला दर फलक जो आहे तो देखील आपण प्रेक्षकांना दाखवूयात। आपण पाहतो या ठिकाणी कार आणि जीपला जो दर आहे तो 80 रुपये सध्या करण्यात आलेला आहे आणि यापूर्वी तो अजिंक्य 75 रुपये होता। आणि LCV आणि मिनी बस जे आहेत त्याच्यासाठी 145 करण्यात आला आहे, पूर्वी तो 130 रुपये होता। आणि बस, ट्रक किंवा कंटेनर जे मोठ्या गाड्या आहेत त्या मल्टी एक्सल गाड्या त्यांच्यासाठी 290 करण्यात आला आहे, यापूर्वी तो 265 इतका होता। अशा पद्धतीने ही टोलची जी दरवाढ आहे ती करण्यात आली आहे। मध्यरात्री 12 वाजल्यापासून ही दरवाढ जी आहे ती करण्यात आली आहे आणि त्यामुळेच वाहनधारकांना मोठा भुर्दंड जो आहे तो सहन करावा लागतोय। पण फास्टॅग असल्यामुळं बऱ्यापैकी सगळी जी वाहनं आहेत ती सुसाट असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। पण हे दोन्ही टोलनाके कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही शहरांच्या दरम्यान येतात आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की कदाचित ST भाडेवाढ देखील होऊ शकते किंवा इतर जी माल वाहतूक आहे त्यांचे दर देखील पुढं म्हणजे भविष्यामध्ये वाढू शकतात। आणि सातारा आणि पुणे या दोन शहरांच्या दरम्यान जे आणखी दोन टोलनाके आहेत, मग त्यामध्ये आनेवाडीचा टोलनाका आणि खेड शिवापूरचा टोलनाका आहे, त्या टोलनाक्यांवर देखील दरवाढ होऊ शकते। काही वाहनधारकांशी मी बोलायचा प्रयत्न करणार आहे, काय सांगाल, टोल दरवाढ झालेली आहे, तुम्हाला माहीत झालं 80 रुपये झालेला आहे, पहिल्यांदा 75 रुपये होता। एक तर कोरोनाचं संकट, इंधनांचे दर गगनाला भिडलेत, काय सांगाल? करेक्ट आहे, फक्त एवढंच म्हणायचं होतं की टोलनाक्यावर फास्टॅगमुळे जे आत्ता डबल ज्यांच्याकडे फास्टॅग अवेलेबल नाही आहेत त्यांना टोलला टोल वसूल केला जातोय, तर ते थोडं कुठेतरी चुकीचं वाटतंय। जेणेकरून ज्यांच्याकडे फास्टॅग नाही आहे त्यांना एकतर काढून दिले तरी पाहिजेत, तिथल्या तिथं अवेलेबल करून दिले पाहिजेत, निदान तेवढी तरी सूट त्यांना दिली पाहिजे, पण टोलला टोल वसूल करणं थोडंसं चुकीचं वाटतंय। पण अन्यायकारक वाटतं, भुर्दंड वाटतोय टोल दर, टोल दरवाढ तर भुर्दंडधारक आहेच आहे, पण टोलला टोल वसूल करणं आणि फास्टॅग काही कारणास्तव काहींचा राहून गेलाय, चुकून राहिलाय, विविध कारणं असतील लॉकडाऊनमुळं, पण त्यांना टोलला टोल वसूल करणं चुकीचं आहे। टोलला टोल जो वसूल केला जातो अजिंक्य, म्हणजे जर फास्टॅग नसेल तर आता या ठिकाणी 80 रुपये जो टोल द्यावा लागतो ते जर फास्टॅग नसेल तर 80 जागेला 160 रुपये द्यायला लागतो, तो देखील जो भुर्दंड आहे तो कमी करावा अशी एक वाहनधारकांची मागणी आहे। आणखी काही वाहनधारकांशी आपण बोलायचा प्रयत्न करूयात। 80 रुपये टोल, म्हणजे टोल दरवाढ झाले तुम्हाला माहित आहे का, यापूर्वी 75 रुपये होती आणि आता 80 रुपये भुर्दंड वाटतो एक वाहन, भुर्दंड आहे ना, भुर्दंडच्या सर्वसामान्य भुर्दंडच्या काय ते सरकारने जरा याच्या योग्य ते लक्ष द्यायला पाहिजे त्याकडे, नाही तर सर्वसामान्य भुर्दंड किशाला।
सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड आहे असं वाहनधारकाचं अजिक्य हे म्हणणं आहे. आपण पाहतो ही कारची लाईन आहे आणि या ज्या दोन तीन बाकीच्या लाईन्स आहेत त्या मोठी वाहनं म्हणजे एस टी असेल किंवा ट्रक कंटेनर असेल त्यांची ही लाईन आहे. काय तर टोलची जी दरवाढ झाली आहे ती एक प्रकारे आर्थिक जो फटका आहे तो वाहनधारकांना बसणार आहे. मग त्यामध्ये खासगी वाहनधारक असतील किंवा माल वाहतूक करणारी जी वाहनं आहेत ती असतील. पण कोल्हापूरमधून पुण्याला जाताना किंवा मुंबईला जाताना साताऱ्याला जाताना हा भुर्दंड जो आहे तो वाहनधारकांना आता यापुढे सहन करावा लागणार आहे असं म्हणता येईल. संदीप, आपण बघितलं तर टोल नाक्यांच्या आसपासच्या गावांना काही प्रमाणात सूट मिळत असते या सगळ्यातनं. स्थानिक जे आहेत तिथले गावकरी त्यांचं या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे? त्यांना या टोल दरवाढीबद्दलची माहिती मिळालेली होती का? त्यांना या टोल दरवाढीमधनं सूट मिळणार आहे का? त्याबद्दलची काही याबद्दल माहिती समोर येते? स्थानिकांचं नेमकं याबद्दलचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, एकतर सामान्य जे नागरिक आहेत म्हणजे ह्या टोल नाक्याच्या जवळची जी वाहनधारक असतील त्या गावातले वाहनधारक असतील त्यांना बऱ्यापैकी सूट देण्यात येते. त्यांना पास देखील दिले जातात. आताही आपण पाहतोय की या टोल नाक्या पहिलं अजिंक्य तर किनी असेल घुनकी असेल ती गावं या भागामध्ये येतात. आपण काही कर्मचाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करूया. मला सांगा इथली स्थानिक जी गावं आहेत त्या गावकऱ्यांना काही सूट दिली जाते का टोल नाक्यावर? सूट आहे त्यांना, त्यांना फ्रीज आहे, त्यांना टोल घेऊ शकत नाही ना, त्यांच्यासाठी फ्री आहे. हो, पण आता दरवाढ झाली आहे, किती वर्षानंतर झाली आहे दरवाढ? दरवाढ 3 वर्ष झाली. 3 वर्ष 3 वर्षानंतर झाली आहे. हो, म्हणजे 75 रुपयावरून आता 80 रुपये कार. हो, 5 रुपये दरवाढ झाले. मागल्या वेळी कोरोनामुळे वाढला नव्हता, ते आत्ता वाढ झालेले. दर किती वर्षांनी? प्रत्येक 2 वर्षाच्या पुढं वाढवत. आणि मला एक सांगा, जर फास्टॅग नसेल तर डबल टोल अजूनही? हो, तसा नियम. हा, नियमच आहे. आणि जर गर्दी झाली तर कसं आहे? गर्दी झाली तर फ्री गाडी सोडायची व्यवस्था आहे. 3 मिनिटाच्या पुढं गाडी फ्री सोडली जाते. फ्री सोडली? हा, त्याचा ज्याचा टॅग ऍक्टिव्ह आहे त्याची गाडी फ्री सोडली जाते. अजिंक्य, हे सगळे कर्मचारी आहेत टोल नाक्यावरचे, त्यांनी हे सांगितलं आपल्याला की जर गर्दी झाली म्हणजे अचानक जर गाड्यांची मोठी रांग लागली तर आणि जर त्या गाडीला फास्टॅग असेल तर ती गाडी फ्री सोडली जाते असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आत्ताही आपण पाहतो ही वाहनांची मोठी गर्दी आहे, कारण आता जवळपास मुंबई पुण्यावरून येणारी ही सगळी वाहनं आहेत. मग त्यामध्ये मोठे ट्रक्स आपल्याला दिसत आहेत, इतर गाड्या आहेत त्या देखील दिसत आहेत. पण एकंदरीतच काय तर कोल्हापूर सातारा या दोन्ही शहरांच्या दरम्यानच्या किनी आणि तासवडे या दोन्ही टोल नाक्यांवर ही दरवाढ करण्यात आली आहे, जी 5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत आहे. अजिंक्य, बिलकुल. संदीप, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. ही टोल दरवाढ कदाचित वाहन चालकांसाठी मोठी चिंता ठरणार आहे.